नमस्कार, मी माधुरी कुमकर, आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत. संध्याकाळी 7 वाजता सुटणारी जुन्नर आंबोली बस ही तब्बल 1.5 तास उशिराने सुटल्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. या उपस्थित झालेल्या बस प्रश्नानंतर जेव्हा आय वन न्यूज खातरजमा करण्यासाठी जुन्नर बस स्थानकावर पोहोचले असता त्या ठिकाणी निलंबित झालेले कर्मचारी शेळके हे मद्यधुंद अवस्थेत कंट्रोलर गोरे यांच्या आसनावर बसलेले आढळून आले. आय वन न्यूजच्या पाहणीत अनेक बाबी उघडकीस आल्या. तातडीने आय वन न्यूज टीमच्या वतीने नारायणगाव आगारातील वरिष्ठ अधिकारी मगर यांना संबंधित बाब निदर्शनास आणून देऊन तातडीने कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली. तसेच संबंधित कंट्रोलरवर तपासाअंती कारवाई केली जाईल. एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून गोरे हे वाहक असून कंट्रोलरचा चार्ज सांभाळत आहेत असेही ते म्हणाले. एकीकडे शिवशाही बस सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र एसटीची दुरावस्था झाली असून अतिशय जीर्ण अशा एसटी बसेस मात्र अजूनही सेवेत आहेत. सामान्य लोकांची लाईफलाईन असणारा लाल डब्बा कुठेतरी थकलाय का हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे क्रिएटिव्ह हेड आकाश नितीन चंद्र यांनी. मला एक सांगा, ऐका ऐका, तुम्ही ड्रिंक केली का नाही एवढं सांगा. ड्रिंक केली तरी तुम्ही खुर्चीवर बसलेत. हो, कंट्रोलर कोण आहे तिथं? कंट्रोलरची जबाबदारी काय आहे? तुम्हाला ड्रिंक केलं तरी इथं बसू द्यायची? नाही. कोणाच्या खुर्चीवर बसले ते? हो हो, काय सस्पेंड झालेले? तुम्ही सस्पेंड झालेले असून तुम्ही या खुर्चीवर बसले? कंट्रोलरचं नाव सांगा तुम्ही इथल्या. त्यांचं नाव काय? तुमचं नाव काय? शेळके. कुठं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थानं लाईफलाईन जर कुठली असेल तर त्याला एसटी म्हटलं जातं. हा लाल डब्बा सगळ्यांचाच प्रिय होता, परंतु आता हा लाल डब्बा कुठेतरी म्हातारा होऊ लागलाय. शिवशाहीसारख्या बस आता त्या लाल डब्याच्या जागा घेऊन लागल्यात. परंतु एसटीचा जो काही कारभार आहे तो कुठेतरी ढिसाळ होत चाललाय, प्रशासन कुठेतरी मुजर होत चाललंय, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या निदर्शनास येऊ लागलेल्या आहेत. काल आंबोली ही एसटी लेट का झाली या कारणास्तव आय वन न्यूजच्या टीमने जुन्नर येथील एसटी डिपोला भेट दिली. त्यावेळी जे कंट्रोलर आहेत गोरे यांच्या जागेवर मद्यधुंद अवस्थेत शेळके म्हणून एक निलंबित झालेले एसटी कर्मचारी बसले होते आणि ते लोकांना इन्स्ट्रक्शन देत होते. ज्यावेळी आंबोली बस लेट का झाली हे आम्ही विचारलं किंवा ती बस गेली का हे विचारलं, त्यावेळी कंट्रोलरच्या ऐवजी तेच आम्हाला उत्तर देत होते. मद्यधुंद अवस्थेत तो व्यक्ती तिथे का बसलेला होता, कंट्रोलर स्वतःचे कर्तव्य पार न पडता बाजूला बसले होते, नक्की काय चाललंय, नक्की प्रशासन झोपलंय का, अशा प्रकारचे प्रश्न इथे उद्भवताना दिसत आहेत. आपल्यासोबत आता नारायणगाव आगारचे प्रमुख मगर साहेब आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहोत. साहेब, काय सांगा, हा प्रकार खरंच दुर्दैवी. यामध्ये जे रेग्युलर कंट्रोलर होते तर त्यांनी ते प्रवाशांकडे जी गर्दी होती बाहेर गाडी लेट झाली म्हणून, तर त्यांच्याकडे ते गेले असल्यामुळं हा कधीतरी येऊन तिथं बसला असं समजलंय. तर तो का बसला त्याच्यावर आपण विचारणा करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु साहेब, जर ती व्यक्ती कधीतरी तिथे येऊन बसली असं म्हटलं जात आहे, तिकडे आम्हाला असं उत्तर आलं की ती व्यक्ती लांबून कुठूनतरी प्रवास करून आली होती आणि त्या ठिकाणी येऊन बसली होती. परंतु तीच व्यक्ती आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होती, लोकांना सांगत होते गाडीची कुठली वेळ आहे, नोंदणी करणं, या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती तिथे बसून करत होती. कंट्रोलर मात्र बाजूला बसलेले होते. कंट्रोलरला विचारलं तर तो म्हणे मी बाहेर लोकांशी विचारणा करायला गेलो होतो, त्यांनी जास्त लोक झाल्यामुळं तर त्यांचा जबाब घेऊन जे बसला होतो. कॅमेरावर ही गोष्ट रेकॉर्डेड आहे की कंट्रोलर बाजूच्या कट्ट्यावर बसले होते त्याच ऑफिसमध्ये, तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत जे काही शेळके आहेत ते कंट्रोलरच्या चेअरवर बसले आम्हाला दिसले. ठीक आहे, त्यांच्यावर आपण कारवाई करू मग काय असेल ते, त्याची माहिती घेऊ, जबाबदारी घेऊ आणि त्यांच्यावर कारवाई होईल. कंट्रोलरवर निलंबनाची कारवाई होणार का? कंट्रोलरवर निलंबन, एक कंट्रोलर आपण चालक म्हणूनच वापरतो तिथं, त्याला पूर्वसन नाही, पण तरीही आपण त्यांचे जे काय शिस्तावेदन पद्धतीनुसार कारवाई त्याच्यावर होईल. कंट्रोलरची संख्या कमी आहे याबाबत तुम्ही कुठल्या प्रकारचा पाठपुरावा करताय? तसं चालक वाहक आणि कंट्रोलर त्याच्यानंतर लिपिक या प्रशासनामध्ये कमीच आहे, तर त्यामुळं आपण इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडं असे वापरून ती प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे आता हा जो काही कंट्रोलर होता तो सुद्धा तात्पुरत्या रित्या सिरफत तुम्ही ठेवलेला? तात्पुरता आहे.
चालक आहे तो, परंतु त्याला सिनियर चालक आहे म्हणून त्याला वापरू शकतो. मग या जागा सरकारी जागा रिक्त असताना देखील भरल्या जात नाही आहेत, याचं कारण काय? याचं आता ते वरिष्ठ पातळीवरती चर्चेवरच अवलंबून आहे, आता त्याविषयी आम्ही नाही बोलू शकत. म्हणजे साहेब एस टी थकली असं म्हणता येईल? नाही तसं नाही, एस टी चालू आहे ना, एस टीचं म्हणजे जे कारभार आहे तो व्यवस्थित चालू आहे, तसं काय अडचण नाही. साहेब जर प्राथमिक गोष्टी बघितल्या तर जी काही एस टी आहे हा जो काही लाल डब्बा आहे तो खर्चाचा डब्बा झालेला आहे, कुठून तरी पत्रिका आपल्याला दिसतात, एस टी मागून मोकळी झालेली दिसते, अशा प्रकारचं सगळं जे काही चित्र आहे ते आपल्या समोर उभं राहते. शिवशाही बस एसी प्रवास किंवा लोकांना आराम देण्यासाठी या नवीन गाड्या आता सुरू करण्यात आलेल्या आहेत, परंतु जुनी एस टी मात्र आता म्हातारी होऊ लागली अशी तक्रार प्रवासी करताना दिसतात, काय सांगा? ते आता नवीन जसं जसं चाललंय त्याप्रमाणे नवीन गाड्या येतात त्या लक्झरी टाईप आहेत, त्यामुळे मग प्रवाशांच्या मागणीनुसारच बस येतात. नक्कीच त्या गाड्या नवीन येतात याच्यात कुठलीच शंका नाही, ती गोष्ट स्वागतार्ह आहे, तो निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु ही जी काय आता एस टी आहे ही कधी सुधारणार की ही अशीच राहणार आणि संपणार? नाही, यामध्ये पण एस टी त्याचे बॉडी कंडिशन वगैरे जे खराब झालेले आहेत ते आपण दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न करतो. साहेब गेल्या वेळी आयव्हन न्यूजने या गोष्टीचा पाठपुरावा केला होता की नारायणगाव बस स्टँडमध्ये नो पार्किंगचे झोन असून देखील तिथे गाड्या लागत आहेत, याच्यावर जे काही एस टी तुमचं जे काही इथलं प्रशासन आहे हे कुठल्याच प्रकारची कारवाई अजूनही करताना दिसत नाही? त्याच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई चालू केलेली आहे. तर त्या गाड्या काय होतं 24 तास तर आपण तिथं माणसं ठेवू शकत नाही, तर काही वेळेला पोलीस पण तिथं कंटिन्यू राहू शकत नाही, तर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या गाड्या काढण्याचा प्रयत्न करणार. पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या गाड्या काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर जो काही मद्यधुंद अवस्थेतला निलंबित कर्मचारी त्या चेअरवर बसला होता, सदरचे काही कंट्रोलर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल तपासांतर्गत, अशा प्रकारचं म्हणणं इथं मगर साहेबांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. नक्की त्यांच्यावर कारवाई होते का यावर आयव्हन न्यूजचं बारीक लक्ष असणार आहे. या बातमीचा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. जी एस टी सामान्य लोकांची, ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांची लाईफलाईन आहे, ती जिवंत राहिली पाहिजे हा आयव्हन न्यूजचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. एस टीचा झालेला जो विचित्र कारभार आहे तो आता हळूहळू आपल्या समोर येतोय. काल आपण पाहिलं की जुन्नर एस टी स्टँडमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेला एक जो निलंबित कर्मचारी होता तो इथे बसून जे काही नियंत्रक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर बसून तो काम करत होता. त्यांच्यावर कारवाई होणार का या प्रकारचे प्रश्न देखील आपण अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत. जे सामान्य लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे रोज एस टीने ये जा करतात, प्रवास करतात, त्या लोकांच्या नक्की एस टीविषयी काय समस्या आहेत, त्यांच्या काय मागण्या त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मित्र तुझं नाव? रवींद्र. तुम्ही कुठून येतात? कुकडेश्वर. तुम्ही रोज एस टीने प्रवास करता काय? एस टी विषयी काय वाटतं तुम्हाला? एस टीच्या कारभारावर संतुष्ट आहात का? गर्दी असते जाणार आहे ना, बसचे त्रास होते. एस टी रोज वेळेवर येतात का? टायमिंग चेंज असते. एस टी रोज वेळेवर येत नाहीत. बरं, आपल्यासोबत अजूनही काय मित्र आहे? मित्र काय सांगशील, एस टीच्या कारभारावर खुश असतात? नाही वेळेवर येत नाही. जे एस टीचे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, हे व्यवस्थित वर्तन करतात. बाकी विद्यार्थ्यांना पास असतील किंवा इतर काही ज्या समस्या असतात नेहमी, त्याच्याबाबत कसं वाटतं तुम्हाला? सहकार्य होतात? असं कधी झालंय का तुम्ही आले आणि अधिकाऱ्यांनी तुमच्याशी मुजोर वर्तन केलंय, तुम्हाला उत्तरं दिली नाहीत व्यवस्थित? असं नाही. पण एस टी वेळेवर येत नाही. मित्र काय सांगशील, आता शिवशाही बस चालू झालेली आहे, एसी बस सेवा चालू झालेली आहे, ही एस टी जर आपण बघितली तर मोडकळी झालेली आपल्याला दिसते, अशी एस टीतून प्रवास करावा वाटतो, काय वाटतं? टायमावर एस टी येत नाही. या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की एस टी टायमावर येत नाहीत, त्यामुळे प्रचंड त्रास होतो. मित्र कुठून आले? तुझं नाव काय? तुझा पास आहे का? हा पास. बरं, काय वाटतं एस टी विषयी, काय कारभारावर तू संतुष्ट आहेस का? नाही, आमच्या गावात एस टी ना ठीक हे पेपरच्या वेळेस जे विद्यार्थ्यांना ज्यावेळी तुम्ही पेपरला जाता त्यावेळी त्रास होतो. मग तुम्ही याविषयी इथं जे काही कंट्रोलर आहेत किंवा डेपो इथले कोणी मॅनेजर असेल त्यांच्याशी कधी संपर्क केला? हा, संपर्क केला, ते म्हणले करू राहायचे नाही झालं. जे कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, यांचं तुमच्याशी वर्तन कसं असतं? वर्तन त्यांचं चांगलं असतं, फक्त एस टी थोडी लेट येते. एस टी लेट येते. आता एस टीची जर आपण अवस्था बघितली, आपण तिकडे पाहू शकतो तर एस टीचा पत्रा फाटलेला आहे किंवा इकडे सुद्धा पुढे एस टी उखडलेल्या आहेत, अशा दुरावस्था झालेल्या एसट्यांमधनं प्रवास करावा वाटतो. काय वाटतं, जीव धोक्यात घालून तुम्ही प्रवास करता गेला? एस टी आमच्या कधी कधी अशी ती पार्टी पुढचं नाही का, ते पूर्ण हद्द पूर्ण असं पडतं काय असं वाटतं ते धोक्यातच. प्रशासनाकडे काय मागणी करते? प्रशासनाकडेच मागणी एस टी म्हणजे सोयी चांगली पाहिजे.
नक्कीच एस टीची सोय चांगली पाहिजे, चांगल्या प्रकारची एस टी आम्हाला मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी हा तरुण वर्ग आपल्याकडे करताना दिसतोय. आपल्यावर अजूनही काही प्रवास आहेत, आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार. तुमचं नाव काय? काय नाव? वालपोय. तुम्ही कुठून आले? एस टीचा जो कारभार चालला आहे त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहात का? याच्यावर संतुष्ट काही, एस टीचा जो कारभार आहे एस टी वेळेवर येते का? हो येते, पण एखादा टायमाला स्टॉपला उभी करत नाही, जरा दूर पुरवून वयोवृद्ध जर असले मी ते कसे पळत जाणार? वयोवृद्ध लोकांना त्याच्यामुळे त्रास होतो. काय सांगाल आता एस टीची जर आपण अवस्था होईल तर एस टीचा पत्रा फाटलेला दिसतो, कुठं काय कुठं काचाच नाही दिसला, अशा देखील अवस्था आहेत आपल्या तालुक्यात. काय सांगाल, काय सांगाल, जे एस टीमध्ये जे वाहक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत या लोकांकडे तुम्हाला कशा प्रकारची वागणूक पाहिजे? त्यांच्याकडे वागणूक आहे चांगल्या प्रकारची आहे, परंतु एस टीची दुर्मळ जी आहे ना, कधी कधी एस टीमध्ये पासले जमत नाही, साईडचे पत्रे वगैरे तुटलेले असतात, काही गडगड 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 सगळी केलेली असतात, आणि ते बघताना सुद्धा काय वाटतं काहीतरी स्पॉश मध्ये वाटतं पाहिजे. आपण तिकीट देतो आपण प्रवास करत नाही. एस टी महामंडळ एवढं आहे, दोन दिवसापूर्वी मी स्टॉपला 9 मासे घेऊन उभा आहे, अंडा ड्रायव्हर बरं हात करतो गाडी पुढे घेऊन येतो. ही सेवा कोणा करतात? त्यांच्यासाठी फिरण्यासाठी. म्हणजे सरकारी कर्मचारी मुजोर आहेत असं तुम्हाला म्हणायचं? हा त्याशी मी गेल्या उद्या 8 दिवस आहे स्टॉपला उभा होतो, 9 मिनिट समाजा सांगते तिकडून गाडी स्पीडने आलेली आहे, पुढे स्टॉप आहे, आपण गाडी जरा कशी लावा, पब्लिक आहे की नाही याचं बघावा, आणि नंतर 9 मिनिट समाजामध्ये पाठिंबा घे आणि गाडी पुढे घेऊन लागतो. म्हणजे गाडी कोणासाठी? त्यांच्यासाठी का पब्लिकसाठी? जे काय अधिकारी आहेत किंवा बाकीच्या त्यांच्याशी तुमचा संबंध आला? त्यांच्याशी आमचा संबंध आला, त्यांचे संबंध घ्यायला आम्हाला टाईम आहे कोणतं, त्यांचे संबंध घ्यायचे का? त्यांच्या कुठं ओळखीत राहते, ते काय सर्व एकच असते का? स्टाफ शॉपची बाजू करतो, सामान्य माणसाची बाजू कोण करणार? दिवसेंदिवस एस टी प्रशासनाची अतिशय दुरावस्था होत चाललेली आहे, एस टी कुठेतरी थकत चाललेली आहे, आपण बघू शकता एस टीची अवस्था काय झालेली आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये प्रवास करण्याच्यामध्ये प्रवास करावा लागतोय, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, गाडीमध्ये बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केली जात नाही आहे, अधिकारी वर्ग जो काय आहे तो व्यवस्थित उत्तर देत नाही आहे, प्रशासन कुठेतरी मुजोर झालं आहे अशा प्रकारचा आरोप इथे हे नागरिक आपल्याला करताना दिसत आहेत. असंख्य प्रश्न इथे लोकांना आहेत, एस टी वेळेवर येत नाही आहे, एस टी कुठेतरी थकत चालली आहे, म्हातारी होत चालली आहे अशा प्रकारचं म्हणणं इथं लोक आपल्यासमोर मांडताना दिसत आहेत. नक्की एस टी ताळ्यावर येणार का, एस टी जाग्यावर येणार का, या गोष्टीकडे आयव्हन न्यूजचं बारीक लक्ष असणार आहे. कॅमेरामन प्रतीक परदेशीसह आकाश नितीन चंद्रा जुन्नर.